हॅलो फ्रेंड्स सो आज आपण बघणार आहोत क्लास महाराष्ट्र मोडचा इंटीजर हा चॅप्टर आता हा मॅथ्सचा जो चॅप्टर आहे तो इतका सोपा आहे की आपल्याला अभ्यास करता करता खूप इंटरेस्टिंग वाटेल त्याच्यात काहीही कठीण नाही आहे पूर्ण चॅप्टर हा खूप सहज आणि साध्या पद्धतीने आज, आज आपण शिकणार आहोत तो हा लेक्चर एंडपर्यंत बघा ज्याच्यामुळे तुम्हाला इंटिजर हा चॅप्टर आहे तो खूप इझी होऊन जाईल आणि तुम्हाला सगळे डिफरन्स कळतील नॅचरल नंबर होल नंबर्स इंटीजर काय असतात नंबर लाईन का असते ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील सो आपण सुरू करूया आपल्या क्लासला इंटिजर आता हा आपला महाराष्ट्र बोर्ड क्लास सिक्सचा चॅप्टर थ्री आहे मॅथ्समधला इंटिजर आता इंटीजर, इंटीजर कशाला म्हणतात तर इंटीजर त्या नंबर्सनं म्हटलं जातं जे नंबर लाईनवर असतात आता नंबर लाईन जी आपली असते वेग ती तीन वेगवेगळ्या प्रकारच्या नंबरनी समाविष्ट केलेली असते म्हणजे भरलेली असते तर आपली जी नंबर लाईन आहे आपण कितीही ड्रॉ करू शकतो आणि त्याच्यामध्ये ते जे तीन ती 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 मेन कंपोनंट असतात म्हणजे तीन जे मेन भाग असतात ते आहेत झिरो झिरो हा आपला मायनसमध्ये पण मोडत नाही आणि प्लस व्हॅल्यूमध्ये म्हणजे अधिक व्हॅल्यू आणि वजा व्हॅल्यू दोघांमध्येही मोडत नाही हा न्यूट्रल असतो सो so, झिरो हा आपण मध्ये लिहितो आता झिरोच्या राईट हँड साईडला जे आपण नंबर लिहितो ते कितीही इन्फिनिटीपर्यंत म्हणजे असंख्य असे नंबर आपण लिहू शकतो पण आपण नॉर्मली अभ्यास करताना जितके आपल्याला गरज आहे तितकेच लिहायचे आहेत सो जे काही ला राईट हँड साईडला म्हणजे उजव्या बाजूला नंबर आहेत त्यांना पॉझिटिव्ह इंटिजर म्हणतात म्हणजे अधिक व्हॅल्यूज म्हणजे ज्या आपल्या व्हॅल्यू एक वाढत जातात म्हणून त्यांना अधिक व्हॅल्यू म्हटलं जातं म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हटलं जातं म्हणजे झिरो नंतर एक एक मध्ये एक ऍड केला तर दोन येतो दोनमध्ये एक ऍड केला तर तीन येतो तीनमध्ये एक ऍड केला तो चार म्हणजे एक एकनी वाढणाऱ्या व्हॅल्यूजना म्हटलं जातं पॉझिटिव्ह इंटिजर आता आपण बघूया झिरोच्या लेफ्ट हँड साईडला म्हणजे झी जी, झिरोच्या शून्यच्या डाव्या बाजूला ज्या आपल्या व्हॅल्यू असतात त्या मायनस वननी डिक्रीज होत जातात म्हणून त्यांना वजा व्हॅल्यू म्हटलं जातं वजाचे अंक म्हटलं जातं किंवा निगेटिव्ह व्हॅल्यूज म्हटलं जातं सो so, आपण बघूया झिरोमधून जर आपण वन मायनस केला तर मायनस वन मायनस वनमधून आपण मायनस वन, वन, वन जेव्हा मायनस करतो तेव्हा आपल्याला आन्सर मिळतं मायनस टू मायनस टूमधून मायनस वन केला तर मायनस थ्री आणि मायनस थ्रीमधून मायनस वन केला तर मायनस फोर म्हणजे इकडे ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्या कमी होत जाणाऱ्या आहेत मायनस वनने आणि इकडे ज्या व्हॅल्यू आहेत त्या वननी इनक्रीज होत जाणाऱ्या आहेत अशी ही जी आपली नंबर लाईन आहे याच्यावर तीन जे कंपोनंट आहेत ते टोटली आपला इंटीजर पार्ट बनवतात म्हणजे पॉझिटिव्ह इंटीजर म्हणजे अधिक अंक आणि निगेटिव्ह इंटीजर म्हणजे वजा अंक आणि त्याच्यामध्ये झिरो सो आपण बघून घेऊया पॉझिटिव्ह इंटीजर काउंटिंग नंबर स्टार्टिंग फ्रॉम वन आर कॉल्ड एज अ नॅचरल नंबर म्हणजे जे नंबर एक पासून सुरू होतात आणि एक एकच्या पटीने वाढतात त्यांना पॉझिटिव्ह नंबर असं म्हटलं जातं त्याच्यानंतर जे नंबर झिरोच्या लेफ्ट हँड साईडला असतात आणि मायनस वननी डिक्रीज होत जातात म्हणजे मायनस वननी कमी होत जातात त्यांना निगेटिव्ह इंटीजर असं म्हटलं जातं आते आता ह्याच्यामध्ये आपल्याला आता बघायचं आहे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन आणि कम्पॅरिझन म्हणजे आता आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन आणि कंपॅरिझन ऑफ इंटिजर म्हणजे हे अधिक आणि वजा म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर आणि मा निगेटिव्ह इंटेजर यांची बेरीज कशी होते किंवा यांची कम्पॅरिझन कसं होतं म्हणजे यांच्यामध्ये कोण मोठं आणि कोण छोटं हे कसं डिफाईन केलं जातं किंवा यांच्यामध्ये वजाबाकी कशी होते सबस्ट्रॅक्शन कसं होतं या सगळ्या गोष्टी आपण बघायच्या आहेत तर ॲड ॲडिशनचे म्हणजे बेरिझेचे जे नियम आहेत इंटिजरसाठी नॉर्मल आपले जे नंबर असतात पॉझिटिव्ह इंटेजर त्यांची बेरीज आपण कशीही करू शकतो म्हणजे सहा प्लस दोन ए म्हणजे आठ होतात म्हणजे सिक्स प्लस टू आ, एट होतात किंवा टू प्लस टू फोर होतात अशा प्रकारे मग याच्यामध्ये आपलं साईन मॅटर नाही करत तर ॲडिंग इंटीजर विथ अ सेम साईन म्हणजे ॲडिंग इंटीजर विथ अ सेम साईन म्हणजे ज्यांची चिन्ह ही सारखी असतात त्यांची जेव्हा बेरीज असते ती आपण बिंदोक करू शकतो आता बेरजेचं म्हणजे प्लस जे इंटीजर आहेत पॉझिटिव्ह इंटीजर आहेत त्यांची आपण बेरीज कशीही करू शकतो त्याच्यानंतर सम ऑफ टू निगेटिव्ह इंटीजर म्हणजे ज्यांची चिन्ह मायनस असतात म्हणजे निगेटिव्ह इंटीजर आता निगेटिव्ह इंटीजरची बेरीज अशी होते तर तीसुद्धा नॉर्मल बेरजेसारखीच होते फक्त तिथे बेरिजेचं जे उत्तर येतं म्हणजे जे ॲडिशनचं आन्सर येणार आहे त्याला आपल्याला मायनस साईन द्यावं लागणार का तर नंबर लाईनवर मायनस सिक्स प्लस मायनस टू म्हणजे मायनस सिक्सच्या पुढे मायनस टू प्लेसेस म्हणजे किती झाले तर मायनस सिक्स आणि मायनस टू म्हणजे टोटल पर्यंत आपला नंबर जातो म्हणून मायनस एट आणि हा इथे प्लस येऊ का शकत नाही कारण तो लेफ्ट हँड साईडचे अंक आहेत आणि त्याच्यामध्ये त्या लेफ्ट हँड साईडच्या म्हणजे डाव्या बाजूच्या अंकांची बेरीज ही मायनसच असणार म्हणून तिथे मायनस साईन येतो आता ॲडिशन इन अ डिफरंट साईन दॅट मीन्स की एका आपल्या अंकाचा चिन्ह हे प्लस आहे आणि एका अंकाचं चिन्ह मायनस आहे तर त्यांची साईन कशी येणार तर त्याचा पण रूल आहे इफ द नंबर यू आर ॲडिंग हॅव अ डिफरंट साईन म्हणजे जो नंबर तुम्ही ॲड करणार आहात त्यांचे जर वेगवेगळे चिन्ह असतील तर सबस्टॅक्ट द स्मॉलर नंबर फ्रॉम द लार्जर नंबर म्हणजे जेव्हा अशी कधी कंडिशन येते जेव्हा एक अंकाचं चिन्ह प्लस असेल आणि दुसऱ्याचं मायनस असेल तर तेव्हा नेहमी जो लहान नंबर आहे तो आपल्याला मोठ्या नंबरमधून वजा करायचा आहे म्हणजे सबस्क्रॅब करायचा आणि जे मोठ्या संख्येचं चिन्ह असणार ते आपल्या आन्सरला द्यायचं आता इथे बघा एट प्लस मायनस टू म्हणजे एट आणि मायनस टू यांची बेरीज आहे तर आपल्याला नंबर लाईन माहिती आहे एट आपला उजव्या साईटला आहे आणि त्यातून मायनस टू म्हणजे डाव्या साईडला जायचं आहे तर एटच्या डाव्या साईडला दोन नंबरपर्यंत आपण चाललो तर सहा येणार हे आपल्याला कळतं आहे मग तसंच आठ मायनस टू सिक्स होतं आणि प्लस हे मोठ्या अंकाचं चिन्ह म्हणून प्लस सिक्स त्याच्यानंतर जेव्हा आपल्या मोठ्या अंकाला हे मायनस साईन असणार म्हणजे मायनस एट आणि प्लस टू तेव्हा आपण सेम तसंच करायचं आहे एट मायनस टूच करायचं म्हणजे एट मायनस टू सिक्स येणार आणि मोठ्या अंकाचं चिन्ह म्हणजेच आपलं मायनस सिक्स सो अशा प्रकारे ही ॲडिशन होते परत एकदा आपण रिवाईज करूया ॲडिशन ऑफ सेम नंबर सेम नंबरमध्ये ॲडिशन आपण डायरेक्ट जशी आपण नॉर्मली बेरीज करतो तशीच करायची आहे प्लस प्लस असेल तर प्लसच येणार मायनस मायनस असेल तर नेहमी मायनसच त्याची बेरीज येणार पण जेव्हा प्लस मायनस असतं तेव्हा किंवा मायनस प्लस असतं तेव्हा नेहमी सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करायची लहान जो नंबर आहे तो मोठ्यातून वजा करायचा आणि मोठ्या नंबरचं चिन्ह द्यायचं आता त्याच्यानंतर आहे सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजावाकी इंटिजरची इंटीजरची जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा नेहमी आता सबस्ट्रॅक्शन ऑफ इंटिजर म्हणजे सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी आता इंटीजरची वजाबाकी कशी होते तर जेव्हा आपले सेम साईन असतात म्हणजे मायनस मायनस किंवा प्लस प्लस अशी जेव्हा साईन असतात तेव्हा सबस्ट्रॅक्शन कसं होतं तर नॉर्मली जेव्हा आपले दोन्हीही नंबर निगेटिव्ह इंटिजर असतील तर त्यांची सबस्ट्रॅक्शन ही निगेटिव्हच आन्सर येणार म्हणजे कसं तर बघा मायनस फोर आणि मायनस थ्री त्यांची ॲडिशन होऊन मायनस सेवन आन्सर येणार तर कसं जेव्हा आपण मायनस थ्रीमधून मायनस फोर आपण वजा करायला बघतो तेव्हा आपण नंबर लाईनवर डाव्या साईडला चालतो म्हणजे मायनस थ्रीच्या पुढे चार अंक म्हणजे न ऑटोमॅटिकली आपला जो मायनस सेवन हाच नंबर येतो म्हणून मायनस थ्री मायनस फोर मायनस सेवन होणार मायनस एट मायनस टू मायनस टेन होणार तसंच आपलं पॉझिटिव्ह इंटीजरमध्ये सबस्ट्रॅक्शन असेल तर त्याची व्हॅल्यू नाही हे मी पॉझिटिव्हच येते म्हणजे सिक्स मायनस फोर टू येणार पण आता इथे सिक्सपेक्षा जर कोणता मोठा नंबर असेल तर इथे आन्सर हे आपलं निगेटिव्ह येणार कारण तुम्ही करून बघू शकता सहाच्या पुढे जर मी सहा सिक्समधून सेवन मायनस केले जर सिक्समधून सेवन मायनस केले तर सिक्स तर आपले झिरोपर्यंत होतात आणि पुढे अजून एक म्हणजे सेवन तर मायनस वन म्हणून मायनस वन आन्सर येणार त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन ऑफ डिफरंट साईन म्हणजे वेगवेगळ्या साईनसोबत सबस्ट्रॅक्शन कसं होतं सर जेव्हा आपलं मायनस आणि मायनस हे जेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन करत असतो तेव्हा मायनस आणि हा मायनस आता ह्या मा जो फ्रंटलाईन जो, जो नंबर आहे तो चेंज नाही होणार पण मायनसच्या पुढे मायनस जो नंबरचा साईन आहे म्हणजे मायनस हे आपलं वजाबाकीचं चिन्ह आहे जे ऑपरेशनल चिन्ह आहे आणि मायनस हेट हे निगेटिव्ह इंटिजरचं निगेटिव चिन्ह आहे सो मायनस टू मायनस प्लस होणार आणि म्हणून मायनस टू प्लस, प्लस एट इज इक्वल टू सिक्स कारण मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे आता जो आपला एट आहे हा मायनस हा पुढे आला आहे त्याच्यामुळे काय होणार ते ह्याचं चिन्ह चेंज नाही होणार पण मायनस साईनच्या नंतर जे मायनस साईन आहे हे मायनस मायनस प्लस होऊन टूचं चिन्ह चेंज होणार मग त्याच्यामुळे काय होणार मायनस एट प्लस टू इज इक्वल टू मायनस सिक्स का तर मोठ्या अंकाला मायनस साईन आहे म्हणून तसंच नेहमी कोणत्याही नंबरचा अपोजिट नंबरची ॲडिशन ही झिरो असते म्हणजे मायनस टू प्लस टू इज इक्वल टू झिरो आता हे तुम्ही करून बघू शकता मायनस टूच्या पुढे म्हणजे प्लस टू करताना आपण उजव्या साईडला चालणार तर मायनस टूच्या पुढे दोन अंक जर उजव्या साईडला चाललात तर तुम्हाला झिरोच हा नंबर मिळणार किंवा दोनच्या पाठी मायनस टू करायसाठी तुम्ही डावीकडे चाललात तर तुम्हाला झिरोचा अंक मिळणार मग अशा प्रकारे आपलं सबस्ट्रॅक्शन ऑफ आप इंटीजर असं आहे की जेव्हा मायनस मायनस साईन असतात तर त्यांचं सबस्ट्रॅक्शन म्हणजे ॲडिशन होते मायनसच त्याच्यानंतर मायनस 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 देन प्लस 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 अशी सबस्ट्रॅक्शन होणार पण नंबर जर ग्रेटर दॅन म्हणजे जो सेकंड नंबर आपला जो आहे तो ग्रेटर दॅन फर्स्ट नंबर असेल तर नेहमी आन्सर हे निगेटिव्ह येतं जसं आपण बघू शकतो इकडे जेव्हा डिफरंट डिफरंट साईन असतील तेव्हा ते आपली सबस्ट्रॅक्शन काय होते सिम्पली ॲडिशनच होते पण त्याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन म्हणजे आता इथे मायनस टू आणि प्लस एट आहे तर एट मायनस टू आणि मोठ्या संख्येचं चिन्ह इथे मायनस एट प्लस टू म्हणजेच एट मायनस टू आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अशा प्रकारे आपलं सबस्ट्रॅक्शन आहे त्याच्यानंतर अपोजिट नंबर अपोजिट नंबर म्हणजे एक जो नंबर आहे तो झिरोच्या दोन्ही साईडला म्हणजे झिरोपासून कोणताही नंबर तुम्ही कन्सिडर केला जर मी इथे पाच कन्सिडर केला तर झिरोच्या डाव्या साईडला पण पाच म्हणजे मायनस फाय तर मायनस फाय आणि फाय हे फाग चा अपोजिट नंबर आहे मायनस फाय वनचा अपोजिट नंबर आहे मायनस वन टूचा अपोजिट नंबर मायनस टू अशा प्रकारे प्रत्येक नंबरचा अपोजिट नंबर हा त्याच्या डाव्या बाजूला तेवढ्याच अंतरावर असतो म्हणजे हा जो फाय आहे हा झिरोपासून जितक्या अंतरावर आहे तितकाच झिरोपासून त्याचा अपोजिट नंबर असणार म्हणून नेहमी अपोजिट नंबरची ॲडिशन ही झिरो असते कोणत्याही नंबरची इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी नंबर कोणत्याही नंबर जे असतील ज्याचा अपोजिट नंबरसोबत जर ॲडिशन केलं तर आन्सर नेहमी झिरोच मिळणार आहे त्याच्यानंतर कंपॅरिजन ऑफ इंटिरियर आता कम्पॅरिझन ऑफ इंटिरियरमध्ये तीन रूल आहेत तर वेन वी हॅव अ प्लस पॉझिटिव्ह नंबर अँड वन निगेटिव्ह नंबर जेव्हा आपल्याकडे एक पॉझिटिव्ह नंबर आणि एक निगेटिव्ह नंबर असतो तेव्हा तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की आपला पॉझिटिव्ह नंबरच नेहमी असतो निगेटिव्ह नंबरपेक्षा मोठा असणार आहे कधीही कोणताही नंबर पॉझिटिव्ह आहे किंवा कोण एक नंबर निगेटिव्ह आहे तर नेहमी पॉझिटिव्ह नंबर हाच मोठा असतो म्हणजे मायनस एटपेक्षा नाईन हा मोठा असणार आणि मायनस थ्रीपेक्षा थ्री हा मोठा असणार त्याच्यानंतर सेकंड जो रूल आहे की वॅन वी हॅव अ बोथ पॉझिटिव्ह नंबर म्हणजे जेव्हा आपल्याकडे दोन्ही पॉझिटिव्ह नंबर असतात तेव्हा नेहमी आपल्या दिलेल्या कोणत्याही नंबरला ॲनालाइज करून बघा जे जसं इथे एट हा नंबर आहे तर एटपेक्षा नाईन हा प्लस वननी म्हणजे आपल्याला माहिती आहे नंबर लाईनवर आपले पॉझिटिव्ह जे नंबर असतात ते प्लस प्लस वननी वाढत जाणार झिरोपासून वन नी जानार। 0 पासुन, 1 प्लस वननी टू प्लस वननी थ्री प्लस वननी अशा प्रकारे प्रत्येक नंबर जो आहे हा प्लस वननी उजवीकडे वाढत जातो त्याच्यामुळे कोणत्याही नंबरचा उजवीकडचा जर नंबर असेल म्हणजे एटच्या नंतर नाईन हा नंबर दिला असेल तर एट हा लहान होणार आणि नाईन हा मोठा होणार तर प्रकारे सेम पॉझिटिव्ह नंबर्समध्ये आपले उजबीकडचे जे नंबर असतात ते नेहमी मोठे असतात त्याच्यानंतर जेव्हा आपल्याकडे प्लसच साईन असेल दोन्ही नंबर पॉझिटिव्ह असतील पण जर एका नंबरपेक्षा दुसरा नंबर, नंबर लहान आहे हे कसं दाखवायचं तर त्याचा डावीकडचा नंबर शोधायचा म्हणजे जसं आता हा एट आहे तर सेवन हा डावीकडे मायनस वनने म्हणून मायनस वनने सेवन हा लहान होणार आणि एट हा मोठा होणार तर तिसरा रूल आहे वेन वी हॅव अ बोथ निगेटिव्ह नंबर्स दोन्ही पण आपले जर निगेटिव्ह नंबर असतील ने हो तर नेहमी निगेटिव्ह नंबर हे मायनस मायनस वनने डिक्रीज जातात म्हणजे झिरोच्या नंतर आपला जो नंबर असणार आहे मायनस वन हा लहान असणार आता मायनस वनपेक्षा मायनस टू हा लहान असणार मायनस टूपेक्षा मायनस थ्री हा लहान असणार मायनस थ्रीपेक्षा मायनस फोर हा लहान असणार म्हणजे सिम्पली काय आहे झिरोच्या उजव्या साईडला नंबर ही वाढत जाते म्हणजे नंबरची किंमत आपल्या अंकांची किंमत वाढत जाते आणि झिरोच्या ते त्यांची व्हॅल्यू वाढत जाते म्हणजे अंकांची किंमत वाढत जाते आणि झिरोच्या डाव्या साईडला आपल्या अंकांची व्हॅल्यू ही कमी होत जाते म्हणून नेहमी नंबर बघा नंबर लाईनवर कुठे येतात आणि तशा प्रकारे ते कम्पेअर करा सो so, आय होप तुम्हाला हा सहावीचा इंटीजरचा लेक्चर क्लास आहे जो खूप आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या क्लासमध्येही शेअर करू शकता जेणेकरून तुम्हाला क्लासेस लावायची गरज लागणार नाही कारण तितक्याच सोप्या पद्धतीने आपण हे घेणार आहोत तुम्हाला कोणत्याही या चॅप्टरबद्दल डाऊट असेल तर ता मला कमेंट करून सांगू शकता मी नक्की तुमच्या कमेंट्सना आन्सर करेन थँक्यू